माझे नाव महादेव साहेबराव खेंगरे पाटील, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, पोस्ट पांगारे। लोकबद्दल लोकसभेबद्दल असं वाटतं आहे की ह्या तालुक्याला 50 वर्ष झालं, कुणी नेमकं वादे नाही, हा तालुका कायम वंचित आहे आणि पुरंदर तालुक्यातली जनता फार बदलून गेली। आज पाणी पाणी करून वनवाना हिंडून पाणी नाही, आज संपूर्ण दुष्काळ असून लोकांची परिस्थिती फार वाईट आहे, त्यासाठी कुणीही जास्त उठाव घेत नाही। आता नागरिकांना काय होतं, अनेक वेळा त्यांना समस्या काय कंचक प्रश्न कोणी सोडत नाही, आम्ही जेवढा प्रयत्न करतो तेवढा सोडवता जातो। आणि आमची चिकाटी पहिल्यापासून, मी 2 वेळा आमदार केला होती, समाजासाठी पूर्ण वाहून घेतलेले आणि अजून मी समाजासाठी देशासाठी वाहूनच घेणार। तर आता या खासदारकीसाठी मी पुरंदरमधून 12 बजे लोकमतदारसंघातून लढवण खासदार लढवण्यासाठी इच्छुक आहे। आता कसं आहे, आमचे डिझेल पेट्रोल संपलं महाग करून टाकलो आणि इतके महागाई कडक झाल्यामुळं शेतकऱ्यांचे फार मोठा अन्याय आहे। आणि आज शेतीला कांद्याला बाजारभाव नाही, कांदा हा नगंड पीक आहे, शेतकऱ्याचे नगंड पीक असल्यामुळे त्याला कसलं कवडी मुलांनी कांदा विकला जातो, शेतकऱ्यांनी काय करायचं, मग आत्महत्येशिवाय त्यांना वेळ नाही। आता त्यांचं काम मग सगळं बाकी बरोबर काम नाही काही, फक्त नावाला आमदार खासदार होत्यात, पण हा पुरंदरचा प्रश्न कधी सुटला नाही, हा पुरंदर तालुका कायम दुष्काळी आहे। आणि एवढा अन्याय आहे की शेतकऱ्याला जीवनच जगता येत नाही, त्यांच्या मुलांना शाळा शिकता येत नाही, येलेल्या गाड्या नाहीत, वाईट परिस्थिती आहे पुरंदरची, पुरंदरला खरा न्याय मिळतच नाही, म्हणून उमेदवार म्हणून मी लढण्याची इच्छुक आहे। गरज अशी भासली की शेतकऱ्यांना शेती भावाला माल मिळत नाही, उसाला भाव मिळत नाही, महिलांचा अन्याय होतो आणि शेतकऱ्यांना येळ्याला लाईट नाही मिळत, लाईटीचं शेतकऱ्यांनाच का लाईट मिळत नाही, बाकी सगळ्या कारखान्याला लाईट मिळते, शेतकऱ्यांना काय मिळत नाही, शेतकऱ्याला कुठं रात्रीचं लाईट देतात का, आणि नकोची लाईट बिल वसूल करतात, शेतकऱ्याला कुठलंच कुठूनच जगता येणार। आता कुणबी दाखलं कधी मिळेल नसल्यामुळं मुलांना नोकऱ्या नाही, त्यांना त्यांच्या नोकऱ्या नसल्यामुळे त्यांना लग्न नाही, त्यांना कोणी मुली देत नाही, म्हणून हे जे दिवस वाईट यायला लागले याचं कारण ते, तर पण पूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी मराठा समाजाला मराठा तरुणांना कुणबी दाखले मिळावेत, म्हणजे त्यांच्या कुठेतरीला चांगल्यापैकी रांग करायला लागेल आणि त्यांना चांगल्यापैकी जगता येईल। आता मी जेवढं जिथं आणण्यावेळी ते संपूर्ण विषय कामच करणार, कारण सगळे अनुभवचे मला, मी अनुभवातूनच इथपर्यंत पोहोचलेलो आहे, तर जिथं जिथं अन्याय होईल तर तिथं मी कायम लढतच राहणार। तर कुठेही अडचणी होती तर मी सर्वसामान्यासाठी धावत जाऊन आतापर्यंत कामं केलेली आणि आता सुद्धा संपूर्ण जनतेने मला माझ्या कामाची माहिती, तर मग त्यांच्यासाठी लढण्यामुळं मला त्यांनी चांगलं भरघोस मताने निवडून जावं, मी त्यांचं गल्लीचे जिल्हेपर्यंत कायमस्वरूपी बांधत राहणार आणि लोकांना न्याय मिळून जाणार। हे तुम्हाला एक वचन देतो की पुरंदर तालुक्यातील किंवा संपूर्ण बारामती मतदारसंघातून ज्या ज्या लोक कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना महिला वर्गांना सगळ्यांना माझं मनापासून अभिनंदन आहे की मला भरघोस मतदान निवडून द्यावं, मी तुमच्यासाठी कायम सतत जुटत राहील, तुम्हाला न्याय मिळून द्यायचा आहे आणि तालुक्याचा विकास करून जाईल। बारामती लोकसभा इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर आणि हवेली या संपूर्ण बारामती संघातून मी चांगल्या पैकीने काम करेल आणि मला भरपूर लोकांनी मत द्यावं, मी फार संपूर्ण ह्याच्यात लढवेल आणि न्याय देईल। बारामती मतदारसंघातून संपूर्ण जनतेने मला खेंगरे पाटील या नावानं मतदान करावं हेच नाही इच्छुक आहे।